इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान धडा चौथा आपत्ती व्यवस्थापन आपत्ती आपत्ती म्हणजे संकट। सर्व सजीवांना जीवन जगताना अचानक येणाऱ्या संकटांचा सामना करावा लागतो। ही संकटे नैसर्गिक किंवा मानव निर्मित असतात। अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते। अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। आज आपण याच आपत्तींविषयी माहिती घेणार आहोत। सांगा पाहू, या चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसत आहेत? भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, आग, वादळे, वणवा। अगदी बरोबर। असा प्रसंग जर तुमच्या समोर आला तर या प्रसंगात तुम्ही काय केले असते? जे लोक तिथे अडकले असतील त्यांना मदत केली असती। बरोबर। असे प्रसंग ज्या ठिकाणी घडलेले असतील त्या ठिकाणच्या लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी आपण निधी जमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शिवाय शासनाला आणि अशा ठिकाणी मदत करणाऱ्या लोकांना संस्थांना सहकार्य केले पाहिजे। अशी मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्यच असते। अशा प्रसंगांच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, वाचत असतो, पण हे प्रसंग उद्भवण्याचे नेमके कारण काय असते ते आपल्याला समजले पाहिजे। कारण अशा प्रकारच्या संकटांनी एका क्षणात संपूर्ण गावेच्या गावे उद्ध्वस्त झाले आहेत। तर पर्यावरणात होणारा असमतोल आणि मानवाकडून होणारी निसर्गाची हानी ही मुख्य कारणे आहेत ज्यामुळे अशा प्रकारची संकटे उद्भवतात। ज्या ठिकाणी अशी संकटे येऊन गेली आहेत अशाच काही उदाहरणांची आपण माहिती पाहू। माळीणगाव। तुम्हाला काही वर्षांपूर्वी घडलेली माळीणगावाची घटना आठवते का? माळीणगाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव। पाऊस पडावा म्हणून वरुण राजाची प्रार्थना करणारे माळीण गावातील लोक आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेले होते। परंतु त्याच दिवशी रात्री एवढा भयंकर पाऊस पडला की त्याने गावातील जीवनच संपुष्टात आले। दिनांक 30 जुलै 2014 बुधवारची सकाळची वेळ होती ती। माळीण गावच्या डोंगरात एक मोठा आवाज झाला आणि अचानक डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दबली गेली। जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायबच झाले होते। किल्लारी भूकंप। अंगावर शहारे आणणारा हा दुसरा प्रसंग म्हणजे किल्लारी गावातील भूकंप। 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे लातूर जिल्ह्यातील किल्लारी भागात हा भूकंप झाला होता। या भूकंपात अंदाजे 10,000 लोक मृत्युमुखी पडले तर सुमारे 16,000 लोक जखमी झाले होते आणि 53,000 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली। तो भूकंप इतका महाभयंकर होता की आज इतकी वर्षे झाली तरीही किल्लारी भागातील लोक त्या भूकंपाचा प्रसंग विसरू शकले नसतील। 26 जुलै मुंबईतील पाऊस। 26 जुलै 2005 तो दिवस मुंबईकर कधीही विसरू शकणार नाहीत। दिवस होता तो 26 जुलै 2005। दुपारची वेळ होती। धोधो पडणारा पाऊस पुढे इतका जोरदार पडला की अवघ्या 2 तासात संपूर्ण मुंबई जलमय झाली होती। मिठी नदीला पूर आला होता। सर्व दळणवळणाचे मार्ग बंद झाले होते। लोक अनेक ठिकाणी अडकून पडले होते। अडकलेले काही लोक तर अगदी दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले होते। त्यावेळी अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे सामानाचे फारच नुकसान झाले होते। 2015 तामिळनाडूतील अतिवृष्टी। 2015 मध्ये तामिळनाडूत मुसळधार पाऊस पडत होता। हा पाऊस सलग 4 दिवस पडत असल्याने चेन्नई मधील जनजीवन विस्कळीत झाले होते। शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते। अनेक ठिकाणी रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली होती। या पावसामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले होते। त्यावेळी या आपत्तीमुळे अनेकांचे खूप नुकसान झाले होते। आपण ही सर्व आपत्तीग्रस्त गावांची माहिती घेतली। यावरून तुम्हाला आपत्ती म्हणजे काय ते कळलेच असेल। मग आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या। शाळेत येताना किंवा शाळेत असताना तुमच्यावर कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात सांगा बरं? शाळेत येताना किंवा शाळेत असताना आग लागू शकते किंवा शाळेचे छत भिंती कोसळू शकतात, रस्त्याने येताना अपघात घडू शकतात। मग आता सांगाल की त्या आपत्तीचे निवारण करण्यासाठी काय केले पाहिजे? शाळेच्या भिंती किंवा छत कोसळू नये म्हणून त्याची वेळोवेळी काळजी घ्यायला पाहिजे। आग लागू नये याची काळजी घ्यावी व अग्निशामक साहित्य शाळेत असायला पाहिजे। रस्त्याने चालताना वाहतुकीचे नियम पाळायला हवेत
बरोबर. आपत्ती कशामुळे येतात किंवा आपत्ती कशा असतात, तर आता आपण आपत्ती येण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि ह्या आपत्ती कोणकोणत्या स्वरूपात येतात याची माहिती घेऊ. प्रथम आपण आपत्तीची कारणे पाहू. आपत्ती येण्याची कारणे: मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांना महापूर येतो. त्याचे पाणी शहरात किंवा गावात शिरून मोठे नुकसान होते. कधी भूकंप होतात, कधी विजा कोसळतात, तर काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो. कधी कधी अचानक जंगलांना आग लागून सर्वत्र वणवा पेटतो. लोकसंख्या वाढल्यामुळे छोट्या छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्यामुळे धोके निर्माण होतात, जसे अपघात होणे, उपासमार, पाणी टंचाई. मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पाऊस कमी होऊन दुष्काळ वाढत आहे. तर या आहेत सर्व नैसर्गिक आपत्ती. पण आपत्ती मानवनिर्मित सुद्धा असतात, जसे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातूनच बॉम्बस्फोट, हल्ले, आग, अपघात. त्या सर्व आपत्ती मानवाच्या वाईट प्रवृत्तीतून उद्भवतात, म्हणून त्याला मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. आता तुम्हाला आपत्ती कळल्याच आहेत, तर मी काही आपत्तींची उदाहरणे तुम्हाला सांगते. तुम्ही त्यांचे वर्गीकरण करा, यातील मानवनिर्मित कोणत्या आणि नैसर्गिक कोणत्या. उदाहरणार्थ आग, भूकंप, रासायनिक वायू गळती, वादळे, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा. प्रथम सर्व मानवनिर्मित आपत्ती सांगा. आग, रासायनिक वायू गळती, बॉम्बस्फोट, मोटार अपघात, युद्धे. आता सर्व नैसर्गिक आपत्ती सांगा. भूकंप, वादळ, महापूर, सुनामी, पूर, दरड कोसळणे, वणवा. छान, आता वर्गीकरण झाले. तर पुढे आपण ह्या आपत्ती कोणकोणत्या स्वरूपात येतात याची माहिती घेणार आहोत. भूकंप: भूगर्भामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकली जाते, म्हणजेच ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याचाच परिणाम म्हणून भूकंप होतो. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाल होऊन जमीन थरथरते, हलते किंवा जमिनीला भेगा पडतात. असे भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग मागे पुढे किंवा वर खाली होऊन भूपृष्ठ हादरते. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगम स्थानास भूकंप नाभी म्हणतात आणि भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्र बिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्राजवळ येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे परिणाम काय होऊ शकतात ते आपण पुढे पाहू. भूकंपाचे परिणाम: बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात व जनजीवन विस्कळीत होते. नद्यांच्या प्रवाहाच्या दिशा बदलतात, त्यामुळे मानवी वस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव होतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे नुकसान होते. त्यामुळे उपासमारीची वेळ येते. लोकांचा रोजगार नाहीसा होतो. दळणवळणाचे मार्ग बंद होतात, त्यामुळे लोकांशी संपर्क तुटतो. घरे, इमारती कोसळल्याने माणसे बेघर होतात. कोसळलेल्या इमारतीखाली अडकून माणसे जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. तर हे आहेत सर्व भूकंपाचे परिणाम. आपण आता आपत्तीचा दुसरा प्रकार म्हणजेच महापुराची माहिती घेऊ. महापूर: महापूर ही संपूर्ण जगात वारंवार निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी जमा होणारे पाणी हे नदी, तलाव, तळी यांच्या पात्राबाहेर फेकले जाते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. जास्त प्रमाणात पाऊस पडला की मोठ्या शहरामध्ये पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते
आणि सर्व परिसरात व घरात पाणी भरून जनजीवन विस्कळीत होते. हे पूर नद्या नाल्यांच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होतात. शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी, रूळ, खाणकाम यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. या वृक्षतोडीमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते, त्यामुळे माती नदी नाल्यांच्या पात्रात साठून नदी नाल्यांची पाण्याची क्षमता कमी होते आणि पूर परिस्थिती निर्माण होते. कधी कधी तर हिमालयातील बर्फ वितळल्यानेही पूर येतो. या महापुराचे परिणामही महाभयंकर असतात, कोणते ते पहा. महापुराचे परिणाम. महापुरामुळे लोक वाहून जातात, मृत्युमुखी पडतात व आर्थिक नुकसानही होते. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीची धूप होते, पिकांचे झाडांचे खूप नुकसान होते. पूर ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरतात, त्यामुळे आरोग्य धोक्यात येते. पुरामुळे मनुष्यासह इतर वन्यजीव व पाळीव प्राणी यांचीही जीवितहानी होते. रस्ते वाहून जातात, त्यामुळे वाहतूक सुविधा विस्कळीत होते. शिवाय टेलिफोन, वीज या सेवा बंद झाल्याने सर्वांशी संपर्क तुटतो. हे आहेत महापुराचे परिणाम. वादळे. भूकंप आणि महापूर याचप्रमाणे वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, म्हणून आपण आता वादळाची माहिती घेऊ. हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हवामानातील बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. जेथे तापमान जास्त असते तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळ होतात. तयार झालेलं वादळ ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावर वादळे होत राहतात. पाण्यावरून किंवा अतिउष्ण प्रदेशावरून जाताना वादळाची ताकद वाढते आणि जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ आले की ते शांत होते. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. चक्रीवादळासारखे वादळे तर खूप भयावह स्थिती निर्माण करतात. वादळाचे परिणाम. आता आपण या वादळामुळे कोणते परिणाम होतात ते पाहूया. वादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. वीज जाते, घरे पडतात, घरावरची छपरे उडून जातात, सोसाट्याचा वारा सुटून झाडे पडतात, रस्त्याची अवस्था खराब होते, रस्त्यावर घाण पसरते, त्यामुळे दळणवळण यंत्रणा विस्कळीत होते. अशा प्रकारे वादळाने खूप नुकसान होते. वणवा. आता आपण वणवा या नैसर्गिक आपत्तीची माहिती घेऊ. वणवा म्हणजे जंगल, कुरणे, गवताळ प्रदेशात आग लागणे, तर नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजेच वणवा होय. हा वणवा लागण्याची कारणे अनेक आहेत. जसे आकाशातून जर वीज पडली तर वणवा पेटतो. उन्हाळ्यात पाने व गवत कोरडी पडतात, अशी पाने सूर्याच्या प्रखर उष्णतेने पेट घेतात आणि वणवा पेटतो. कधी कधी मोठी झाडे खाली पडताना त्यांच्यात घर्षण होते आणि या घर्षणातून ठिणगी पेटून वणवा लागतो. याशिवाय वैयक्तिक हितासाठी पण जंगलात वणवे पेटवले जातात. वणव्याचे दुष्परिणाम. आपण आता वणव्याचे दुष्परिणाम पाहू. वणव्यामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. त्या परिसरात उष्णता वाढते, हवा प्रदूषित होते, नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्या भागातील वीज पुरवठा खंडित होतो, दळणवळण यंत्रणा खंडित होते. आपत्ती व्यवस्थापन. तर आतापर्यंत आपण आपत्ती कोणत्या आहेत यांची माहिती घेतली, पण या अशा आपत्ती येण्यापूर्वी किंवा आल्यास सर्वांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची आपण माहिती घेऊ. आपत्ती टाळणे किंवा आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक त्या क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आणि हे व्यवस्थापन करणे ही कोणा एकाची जबाबदारी नसून समाजात असणाऱ्या सर्व घटकांची जबाबदारी असते. म्हणूनच म्हटले जाते की लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे फार जवळचे नाते आहे. आपत्ती येण्या अगोदर त्याची उपाययोजना असेल तर आपण आपत्तीमुळे होणारे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये होणारे नुकसान टाळता येण्यासाठी नियोजन व व्यवस्थापनाची खूप गरज असते. अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था भारतात 2005 पासून करत आहे. तर आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना पुढील प्रमाणे आहेत. उपाय योजना, जर एखाद्या ठिकाणी अशी कोणतीही आपत्ती उद्भवली तर तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रातील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवावे. आपत्तीच्या वेळी वीज खंडित होते, म्हणून जर आपण बॅटरीवर चालणारे रेडिओ किंवा मोबाईल वापरले तर कदाचित वीज पुरवठा खंडित झाला तरीही आपल्याला या साधनांद्वारे बातम्या समजू शकतात. हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून कृती करायला हवी. हवामान खात्याच्या किंवा शासनाच्या वेबसाईटचा वापर करावा. ढगफुटी किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात, त्यामुळे अशा प्रसंगी डोंगर माथ्याशी कधीही थांबू नये. नदीला पूर आला की नदीकाठच्या घरात किंवा परिसरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्यावा. शक्यतो उंचावर थांबावे, वाहत्या पाण्यात उतरू नये किंवा वाहन पाण्याच्या प्रवाहातून पुढे नेऊ नये. भूकंपामुळे रस्ते जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात, त्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना मार्ग व्यवस्थित असण्याची खात्री करून घ्यावी. आपत्तीग्रस्त भागामध्ये मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्यावा, कारण औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते. आगीपासून वाचण्यासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरावे. आपत्तीच्या वेळेस गरज असल्यास पोलिसांना 100, अग्निशामक दलास 101, रुग्णवाहिकेस 102 आणि आपत्ती नियंत्रण कक्षास 108 या क्रमांकावर संपर्क करावा. आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करावे, कारण ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तर अशा सर्व प्रकारच्या उपाय योजनेतून आपण आपत्ती काळात व्यवस्थापन करू शकतो. प्रथमोपचार, दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यातील काही आपत्ती या लहान तर काही आपत्ती मोठ्या असतात. अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असते. या उपचारालाच प्रथमोपचार असे म्हणतात. तर कोणत्या दुखापतीच्या वेळेस कोणते प्रथमोपचार करावेत याची माहिती आपण घेऊया. बाह्य रक्तस्त्राव, जर एखाद्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असेल तर रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा जागेत बसवावे किंवा झोपवावे. रक्तस्त्राव होणाऱ्या अवयवाला पाण्याने स्वच्छ करावे. ज्या अवयवाला मार लागलेला आहे तो अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. अशा परिस्थितीत रक्तस्त्राव होणाऱ्या जखमेवर बांधण्यासाठी जर आपल्याकडे बँडेजेस उपलब्ध नसतील तर स्वच्छ हात रुमाल, साडी, ओढणी किंवा पेटीकोटचा तुकडा यांचा बँडेज म्हणून उपयोग करावा. भाजणे व पोळणे, भाजणे किंवा पोळणे हे कधी कधी किरकोळ स्वरूपात असते तर कधी गंभीर स्वरूपात. किरकोळ भाजल्यास किंवा गंभीर भाजल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात त्याची माहिती आपण घेऊया. किरकोळ भाजल्यास भाजलेल्या किंवा पोळलेल्या भागाच्या जखमेला पाण्याने धुवावे किंवा तो भाग पाण्यात बुडवून ठेवावा. त्या व्यक्तीस पिण्यासाठी पाणी द्यावे. स्वच्छ किंवा निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घ्यावी. जखमेवर तेलकट मलम लावू नये. जखम कोरड्या ड्रेसिंगने म्हणजे जखम बांधण्याच्या पट्टीने झाकावी. गंभीर भाजल्यास त्या व्यक्तीस मानसिक आधार द्यावा. निर्जंतुक कपड्याने भाजलेला भाग झाकावा. भाजलेल्या व्यक्तीच्या शरीरावरील दागिने बूट काढून घ्यावेत. भाजल्यामुळे त्वचेवर फोड येतात ते फोडू नयेत. तेलकट मलम लावू नये. भाजल्यामुळे कपडे अंगाला चिकटले असल्यास ते कपडे काढण्याचा प्रयत्न करू नये. ती व्यक्ती शुद्धीवर असल्यास त्या व्यक्तीला पिण्यासाठी पाणी द्यावे. चहा, कॉफी अशा प्रकारचे उत्तेजक पेय देऊ नयेत. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. उष्माघात, उष्माघात प्रखर उन्हामुळे होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी होते, त्यामुळे उष्माघात होतो. तर या उष्माघातावर कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया. उपाय,
उष्माघात झालेल्या रुग्णास सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. त्याचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. त्याच्या मानेवर थंड पाण्याने भिजलेले कापड ठेवावे. उष्माघात झालेल्या रुग्णास भरपूर पाणी किंवा सरबतासारखी पेये द्यावीत. उष्माघातामुळे उलटी झाली किंवा अशक्तपणा आला असेल तर रुग्णाची मान एका बाजूस करून उताणे झोपायला लावावी. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी किंवा त्या रुग्णाला दवाखान्यात न्यावे. सर्पदंश. सर्पदंश म्हणजे सापाने चावा घेणे. सापांच्या जवळपास 2000 जाती आहेत, परंतु त्यातील काही जातीच विषारी आहेत. नाग, मण्यार, खुरसे, घोणस या सापांच्या काही विषारी जाती आहेत. यातील सगळ्या सर्पदंशामुळे प्राणहानी होत नाही, परंतु भीतीमुळे मानसिक धक्का बसतो व योग्य उपाय न घेतल्यामुळे मनुष्य दगावतो. तर असं सर्पदंश झाल्यास कोणते उपाय घ्यावेत याची आपण माहिती घेऊ. उपाय. सर्पदंशाची जागा किंवा जखम पाण्याने धुवावी. ज्याला सर्पदंश झाला असेल त्या व्यक्तीस धीर म्हणजेच मानसिक आधार द्यावा. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. कुत्रा चावणे. आजकाल आपण सर्वत्रच पाहतो की भटकी कुत्री हिंडत असतात. त्यापैकी काही कुत्री तर इतरांचा चावाही घेतात आणि अशा कुत्र्याच्या चावण्याने माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो. म्हणून जर कुत्रा चावला तर प्रथमोपचाराची व वैद्यकीय मदत घेण्याची खूप आवश्यकता असते. हे प्रथमोपचार कोणते आहेत ते पाहूया. उपाय. कुत्रा चावल्यास ती जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवावी. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. वैद्यकीय मदत घ्यावी व अँटी रेबीज इंजेक्शन घ्यावे. तर अशा प्रकारे आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये घाबरून न जाता या पाठाद्वारे घेतलेल्या उपायांच्या आधारे आपण बऱ्याच प्रमाणात या परिस्थितीचा सामना करू शकतो. उपाय योजनेमुळे आपत्तीजन्य परिस्थितीत हानी कमी करता येते. आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये घ्यावयाची दक्षता व प्रथमोपचाराची माहिती प्रत्येकालाच असणे गरजेचे आहे.